मनसेच्या आंदोलनाचा आता मंदिरांनाही फटका बसणार आहे, कारण मुंबईमध्ये एकूण 2404 मंदिरांपैकी फक्त 20 मंदिरांकडेच भोंगा लावण्याची अधिकृत परवानगी आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. याउलट मुंबईतल्या 922 मशिदींकडे भोंग्यांची परवानगी आहे, तर सध्या 5 मंदिरांचे आणि 15 मशिदींचे परवानगी अर्ज पोलिसांकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे अवैध भोंग्यांविरोधात कारवाई सुरू केल्यास जवळपास 2400 मंदिरांसह चर्च, गुरुद्वारा आणि बौद्ध मंदिरांना परवानगी शिवाय भोंगे वापरता येणार नाहीत. तर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी याबाबत घेतलेल्या बैठकीमध्ये सर्व धर्मीय प्रतिनिधींनी मनसेच्या भूमिकेला निकराचा विरोध केलाय. तसंच महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर आणि शिर्डीची काकड आरती बंद झाली, हे पाप कोणाचं असा सवालही सावंत यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे आता याच्यावर मनसेकडून काही प्रतिक्रिया येते का ते पाहावं लागेल. आणि यावर अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत. रश्मी, काय सांगाल, राज्यामध्ये सध्या भोंग्यांवरून राजकारण सुरू आहे, मात्र याचा फटका मंदिरांना जास्त बसणार असल्याचं सचिन सावंत म्हणत आहेत. नक्कीच आपण बघतो आहे की खरं तर कोर्टाने जे सांगितलेलं आहे की रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत कोणी जे आहे भोंग्याचा वापर करू शकत नाही, परंतु जी परवानगी मागवण्यात आली त्याचा सगळ्यात फटका जो आहे तो हिंदूंनाच बसल्याची माहिती सचिन सावंत यांनी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की मुंबईत एकूण 2404 मंदिरं आहेत, तर मशिदी मात्र 1144 आहेत. यापैकी फक्त 20 मंदिरांकडे परवानगी घेतली आहे, तर 922 मशिदींनी परवानगी घेतली. 5 मंदिरांचा अर्ज जे आहे ते प्रलंबित आहेत. त्यामुळे मनसेचं जर ऐकलं तर मंदिरच नाही तर चर्च, गुरुद्वारा, बौद्ध मंदिरांना देखील भोंगे वापरता येणार नाही आहे. सार्वजनिक उत्सवांना देखील मर्यादा येणार आहेत. त्यामुळे एकूणच मनसेच्या भूमिकेमुळे मशिदींपेक्षा जास्त फटका हा मंदिरांना जास्त बसत असल्याचं चित्र आहे, आणि ह्याची आकडेवारी जी आहे ती सचिन सावंत यांनी दिली. निश्चितच रश्मी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर मनसेचं अज्ञान किती असा सवाल सचिन सावंत यांनी विचारलेला आहे, आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं किती नंबर्स हे मंदिरांची संख्या काय आहे किंवा मशिदींची संख्या काय आहे हेही त्यांनी या ठिकाणी मांडलंय.